नमस्कार दियांशिका डायरीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. स्वीट डिशमध्ये सर्वात आवडता पदार्थ म्हणजे रसमलाई. स्वीट डिशमधील रसमलाईचा वापर करून रसमलाई केक केला तर त्याची चव काही औरच असते. चला तर पाहूया 1 किलो रसमलाई केक बनवण्याचा हा सर्वात सुंदर आणि सोपा व्हिडिओ योग्य प्रमाणासहित. 1 किलो रसमलाई केक बनवण्यासाठी आवश्यक आहे 400 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स, 1 कप पाणी. जर कपाने पाणी ओतणार नसाल तर जेवढे तुम्ही प्रीमिक्स घेतले आहे त्याच्या निम्म्या वजनाचे पाणी घ्यायचे आहे. रसमलाईचा केक बनवण्यासाठी व्हॅनिला प्रीमिक्सचा वापर केला आहे, त्यामुळे तयार होणाऱ्या स्पॉंजला रसमलाईचा स्वाद येण्यासाठी रसमलाई इसेन्स वापरायचा आहे. यासाठी 1/4 टीस्पून इतका इसेन्स घ्या. या केकसाठी ओरिजिनल रसमलाई वापरणार आहे, त्यामुळे इसेन्स कमी प्रमाणात घेतलेला आहे. यानंतर यामध्ये 1/4 टीस्पून एवढा येलो कलर होता. बाउलमध्ये घेतलेले हे सर्व मिश्रण आता 2 मिनिटासाठी बीटरच्या सहाय्याने हाईट स्पीडवर बीट करा. जर तुम्हाला स्पॉन्ज अगदी मऊ आणि लुसलुसीत हवा असेल तर 1 मिनिट हाई स्पीडवर बीटर चालवल्यानंतर त्यामध्ये 2 ओघराळे तेल किंवा 30 ml तेल एवढ्या प्रमाणामध्ये तेल ओता व पुन्हा 1 मिनिट हाय स्पीडवर बीटर चालू करून बॅटर व्यवस्थित तयार करून घ्या. बॅटर तयार झाल्यानंतर एका 8 इंची टीनला ऑइल ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित ऑइलिंग करून घ्या व त्यामध्ये बटर पेपर ठेवा. टीनच्या सर्व भागांना ऑइलिंग करायचे आहे. यानंतर यामध्ये बटर पेपर ठेवताना बटर पेपरला अजिबात घडी पडू देऊ नका. यानंतर बटर पेपरलाही व्यवस्थित तेल लावा. जर बटर पेपरला घडी पडली असेल तर तयार होणाऱ्या स्पॉंजलाही खालच्या भागाला थोडासा खड्डा पडलेला असतो. अशा प्रकारे ऑइलिंग केल्यानंतर तयार केलेले बॅटर या टीनमध्ये ओतून घ्या. तुम्ही पाहू शकता टीनमध्ये बॅटर ओतत असताना बॅटरची कन्सिस्टन्सी कशी दिसत आहे. अगदी याच प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे. स्पॅचुलाच्या मदतीने संपूर्ण बॅटर टीनमध्ये ओतल्यानंतर तो टीन कमीत कमी 5 ते 6 वेळा टॅप करा, ज्याच्यामुळे यातील एअर बबल निघून जातील व यानंतर टीन 30 मिनिटासाठी ओव्हनमध्ये किंवा गॅसवरती बेक करायला ठेवा. बरोबर 30 मिनिटांनी आपला स्पॉन्ज तयार झालेला आहे. स्पॉन्ज पूर्णपणे थंड झाल्यानंतर तयार होणाऱ्या या स्पॉन्जचे 3 लेअर करा. स्पॉन्ज कट करत असताना स्पॉन्ज पूर्णपणे थंड आहे का नाही याची पूर्ण काळजी घ्या. जर स्पॉन्ज गरम असेल तर तो कट करताना त्याचे तुकडे पडू शकतात, त्यामुळे पूर्णपणे थंड झालेला स्पॉन्ज कट करायला घ्या. इतर केकला आयसिंग करण्यासाठी शुगर सिरपचा वापर केला जातो, परंतु रसमलाई केकमध्ये शुगर सिरपच्या ऐवजी रसमलाई आणल्यानंतर त्याच्यामध्ये जो रस असतो तो शुगर सिरपच्या जागी वापरायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण स्पॉन्जला रसमलाईचा रस अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्या. 1 किलो रसमलाई केकसाठी 1.5 वाटी रसमलाई रस लागतो. हा रस शुगर सिरपपेक्षा जास्त घट्ट असतो, त्यामुळे तो जास्त प्रमाणात लागतो. यानंतर व्हिप क्रीमचा 1 लेअर द्यायचा आहे. फक्त क्रीमचा लेअर देण्याअगोदर क्रीममध्ये 1 ते 2 चमचे रसमलाईचा रस होता व त्यानंतर त्यामध्ये थोडासा येलो कलर होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका वाटीमध्ये मी 2 चमचे रसमलाईचा रस व थोडे 2 ते 3 थेंब येलो कलर घेतला आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स करा, कारण येथे आपण क्रशचा वापर करणार नाही. नेहमी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस केक बनवत असताना आपण यामध्ये क्रशचा वापर करत असतो. रसमलाई केक ही क्रशमध्ये करता येतो, परंतु जर तुम्ही ओरिजिनल रसमलाई आणून जर केक बनवला तर त्याची टेस्ट खूपच छान लागते. त्यामुळे क्रशचा वापर न करता क्रीममध्ये जर तुम्ही रसमलाईचा थोडासा रस मिक्स करून ती क्रीम केकला लावली तर केक खूप चविष्ट लागतो. अशा प्रकारे जर तुम्ही ओरिजिनल रसमलाईपासून तयार केलेला रसमलाई केक खाल्ला तर तुम्ही क्रशपासून तयार केलेला रसमलाई केक कधीही खाणार नाही. नेहमीप्रमाणे दुसरा लेअर ठेवल्यानंतर रसमलाईच्या रसने तो लेअर सोप करा व यानंतर त्यावरती क्रीम व्यवस्थित स्प्रेड करा. यानंतर लेअर कट करताना जो मधला लेअर आहे तो सर्वात वरती ठेवा व त्यालाही रसमलाईचा रस व्यवस्थित लावून घ्या. तोपर्यंत जर तुम्हाला आजचा हा रसमलाई केक व्हिडिओ आवडला असेल तर दियांशिकाज डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील जे घंटा आयकॉन आहे ते एकदा क्लिक करा, ज्याच्यामुळे मी वेळोवेळी अपलोड करत असलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. जर तुम्ही माझा चॅनेल ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओ सुरू केल्यानंतर खाली जे सबस्क्राईब हा शब्द दिसतो तो लाल अक्षरात दिसणार नाही, आणि जर हा सबस्क्राईब शब्द लाल अक्षरात दिसला तर तो एकदा क्लिक करा म्हणजे चॅनेल सबस्क्राईब केला जाईल. अशा प्रकारे तिन्ही लेअर एकमेकांवर व्यवस्थित ठेवा व क्रीमने कव्हर करा.
रसमलाई केक करत असताना केकमध्ये वापरणारी संपूर्ण क्रीममध्ये रसमलाईचा रस मिक्स करा व थोडेसे येलो कलरही मिक्स करा, ज्याच्यामुळे केकला रसमलाईचा फ्लेवर येईल व केक दिसतानाही थोडाफार रसमलाईसारखा येलो कलरमध्ये दिसेल। अशा प्रकारे वरचा भाग कवर करून घेतल्यानंतर खाली क्रंबल कोटिंग करून घ्या। क्रंबल कोटिंग करण्यासाठी जी एक्स्ट्राची क्रीम बाहेर आलेली आहे ती अगोदर सर्व बाजूने व्यवस्थित कवर करून घ्या व त्यानंतर पॅलेट नॅपला अगदी थोड्या प्रमाणात क्रीम घेऊन क्रंबल कोटिंग व्यवस्थित करा, ज्याच्यामुळे क्रीम आणि क्रम्स एकत्र होणार नाहीत व केक छान बेकरी स्टाईल दिसेल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्रंबल कोटिंग करून घेतल्यानंतर पॅलेट नॅपच्या सहाय्याने पुन्हा एकदा क्रीमचा दुसरा लेअर लावा। जर तुम्हाला पॅलेट नॅपने फायनल फिनिशिंग देता येत नसेल तर तुम्ही ATM कार्ड किंवा पत्त्याचं पान अगदीच नसेल तर मोबाईल स्क्रीन गार्डचा वापर करूनही केकला फायनल फिनिशिंग देऊ शकता। या तिन्ही वस्तू जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर एखादं व्हिजिटिंग कार्ड असतं, त्यानेही छानपैकी फायनल फिनिशिंग देता येते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केकच्या वरच्या भागावर जी एक्स्ट्राची क्रीम आलेली आहे ती पॅलेट नॅपच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कवर करून घ्या। यानंतर स्क्रॅपरच्या मदतीने केकच्या साईडच्या भागाला स्क्रॅपर मारून घ्या। स्क्रॅपर मारल्यामुळे केक छान बेकरी स्टाईल दिसतो। जर तुम्ही नवीनच केक शिकला असाल आणि तुम्हाला जर केकची फिनिशिंग येत नसेल तर तुम्ही स्क्रॅपर मारला तर केकही छान दिसू शकतो। यानंतर केक डेकोरेशनसाठी येथे मी 2D नोझलचा वापर करून रेडीमेड रोज फ्लावर तयार करणार आहे। या नोझलने अशा प्रकारची फ्लावर्स काढणे खूप सोपे आहे। तुम्ही पाहू शकता ही फ्लावर्स तयार करताना मी फक्त एक राऊंड तयार करत आहे, त्यामुळे ही सुंदर फुले तयार झालेली आहेत। अशा प्रकारची फ्लावर्स केकच्या फक्त अर्ध्या भागावर काढून घ्यायची आहेत। तुम्ही पाहू शकता फुले तयार झालेली आहेत। यानंतर रसमलाईमध्ये जे रसमलाई असतात या आपण या फुलांवरती ठेवणार आहोत। 1 किलो रसमलाई केक बनवण्यासाठी मला 200 रुपयाची रसमलाई लागली। रसमलाईचा हा 1 किलोचा केक साधारण 800 ते 900 रुपये किलो इतक्या भावाने विकायचा असतो। रसमलाईचे हे गोळे प्रत्येक फुलावरती एक अशा प्रकारे व्यवस्थित ठेवा। पहा, अशा प्रकारे रसमलाई ठेवून झालेले आहेत। यानंतर या रसमलाईवरती रेड कलरच्या टूटी फ्रुटी व्यवस्थित ठेवा, ज्यामुळे केकला छान लुक येईल। ज्या नोझलने आपण फ्लावर्स तयार केली होती सेम त्याच नोझलने केक बेसची खालची डिझाईन तयार करूया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही डिझाईन करताना नोझल आडवे धरा व थोडेसे प्रेस करून कट मारून घ्या, ज्याच्यामुळे केकला ही सुंदर डिझाईन मिळेल। जर तुम्ही 1 किलोचा रसमलाई केक बनवणार असाल तर त्याच्यावरती शक्यतो मोठे नोझल यूज करूनच डिझाईन करा, कारण अशा प्रकारच्या 1 किलोच्या केकला जर मोठी डिझाईन असेल तर खूप सुंदर दिसतो। यानंतर एक गुलाबाचे फूल घ्या व त्या फुलाच्या पाकळ्या तयार करून केकचा वरचा सरफेस रिकामा आहे त्या भागावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पाकळ्या व्यवस्थित ठेवा। या पाकळ्यांबरोबरच तुम्ही केक डेकोरेशनमध्ये जर तुमच्याकडे पिस्ता बदाम असतील तर त्याचेही छोटे छोटे काप करून अशा प्रकारे वरच्या भागावर किसून टाकू शकता। या केक डेकोरेशनसाठी अगदी तुम्ही सुकलेले गुलाबाचे फूलही वापरले तरी चालते। या केकसाठी लागणाऱ्या संपूर्ण क्रीममध्ये मी रसमलाईचा रस व थोड्या प्रमाणात येलो कलर टाकूनच संपूर्ण केक डेकोरेट केलेला आहे। केकच्या खालच्या भागालाही गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित समान अंतरावर लावून घ्या। तुम्ही पाहू शकता गुलाबाच्या पाकळ्या लावल्यानंतर केकला किती सुंदर लुक आलेला आहे। तुम्हाला प्रश्न पडत असेल की तयार केलेले हे आईस केक किती दिवस टिकतात, माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 3 ते 4 दिवस हे केक अगदी छान पद्धतीने स्टोअर करता येतात। 3 ते 4 दिवस स्टोअर केलेले हे केक चवीलाही खूप छान लागतात, परंतु त्यानंतर थोड्या दिवसांनी या केकची टेस्ट बदलू शकते। काय मग आजचा हा रसमलाईचा केक तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर दियांशिकाक डायरीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराशी शेअर करायला विसरू नका। यानंतर अगदी छोट्या आकारामधील जे सिल्वर शुगर बॉल असतात ते संपूर्ण केक बेसवरती व्यवस्थित स्प्रेड करा। वाव, किती सुंदर केक तयार झालेला आहे। आजचा हा रसमलाईचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या घरी रसमलाई केक ट्राय करायला विसरू नका। एकदा जर तुम्ही रसमलाई केक ट्राय केला तर तुम्हाला रसमलाई केकची चव इतर आईस केकपेक्षा खूप वेगळी लागेल, त्यामुळे हा रसमलाई केक नक्की ट्राय करा। त्याचबरोबर जर केक करत असताना तुम्हाला जर कोणती अडचण आली किंवा कोणते प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता।
आजचा हा सुंदर 1 किलोचा रसमलाई केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।